गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहर पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी विविध कारणांनी वादात अडकल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आज पुन्हा 3 कर्मचारी निलंबित झाल्याने नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. लकडगंज येथील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात दारू आणि मटणाची पार्टी केल्याने 3 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर DCP लोहित मतानी यांनी ही कारवाई केली आहे. लकडगंज ACP ऑफिसमध्ये एका दारू पार्टी चालू होती असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्या व्हिडिओ कधीचा आहे ह्या इन्क्वायरीचा विषय आहे. लकडगंज सिनियर इन्स्पेक्टरला त्याची चौकशी दिलेली आहे, पण ते लोक सांगत आहे ते व्हिडिओ 10 मार्चचा आहे आणि त्यामध्ये 3 जे कर्मचारी आहेत जे ज्या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यांना तात्पुरता निलंबित केला आहे आणि त्यांची चौकशी लकडगंज इन्स्पेक्टरला दिलेली आहे आणि जे आता सायबर सेलमधून ते कन्फर्म होणार आहे कधीच आहे. ऑब्व्हियसली ते त्यांची जे प्रतिमा मलिन होत आहे त्या कारणाने त्यांना निलंबित केलेलं आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे आणि कठोर निर्णय घेतलेला आहे ताकि अशा प्रकारचे जे कृत्य आहे ते रिपीट नाही झाले पाहिजे. नागपूरच्या शांतीनगर परिसरातील लकडगंज येथील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी दारू आणि मटणाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. कार्यालयातील सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी ओली पार्टी केली. सध्या या पार्टीची पोलीस दलात चांगलीच चर्चा रंगली आहे. 10 मार्च रोजी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. एका प्रकरणातील फिर्यादीला त्याचे काम करून देण्याचे आश्वासन देऊन या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून पार्टी उकळली. मात्र पार्टी झाल्यानंतर त्या फिर्यादीचे काम करण्यास हे 4ही पोलीस टाळाटाळ करत असल्याने त्याने ह्या व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच DCP लोहित मतानी यांनी 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करून ह्या व्हिडिओची सत्यता पडताळण्याकरिता व्हिडिओ सायबर लॅबकडे पाठवलेला आहे. धनंजय टिपले, ETV भारत, नागपूर.